श्री स्वामी समर्थ आपल्याला पडणारे स्वप्न त्या स्वप्नांचे अर्थ शुभ असते की अशुभ ते बघूया तुम्हाला पडणारे स्वप्न आणि त्या स्वप्नांचा अर्थ शुभ की अशुभ स्वप्न पडणं म्हणजे काय आपण ज्या गोष्टींचा दिवसभर चिंतन करतो किंवा विचार करतो त्या गोष्टी स्वप्नात येत असतात म्हणजे आपण ज्या गोष्टी विचारात असतात सतत त्याच गोष्टींचे स्वप्न आपल्याला पडत असतात तर पहिलं असं आहे की कुत्रा स्वप्नात कुत्रा वेगवेगळ्या अवस्थेत दिसतो जर रडणारा कुत्रा दिसला तर याचा अर्थ वाईट बातमी येणार आहे कुत्रा पाहणी म्हणजे तुम्ही जुन्या मित्रांना भेटू शकतात वासरू हे पाहणे शुभचिन्ह आहे याचा अर्थ तुम्ही स्वावलंबी आहात आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर तिसरी गोष्ट अशी आहे की नातेबाईक स्वप्नात तुमच्या घरी नातेबाईक येताना दिसणे म्हणजे तुम्हाला नवीन चांगल्या संधी मिळणार आहेत मुंगूस तुमच्या मनात कोणतेही शत्रू असेल तो लवकरच निघून जाईल तसेच कन्यादान स्वप्नात कन्यादान पाहणे चांगले नाही तुमच्या आयुष्यात काही दुर्घटना किंवा संकट येण्याची चिन्हे आहेत मृत व्यक्ती दिसणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मृत झालेल्या तुमच्या स्वतःच्या किंवा नातेवाईकांशी बोलता बोलतात तर याचा अर्थ मनाची काही इच्छा पूर्ण होणार आहे कात्री याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात एक प्रकारची संकटे येणार आहेत दिवा पाहणे याचा अर्थ असा आहे होतो की पैसे मिळतील तुटलेले काच पाहणे हे स्वप्न एक वाईट चिन्ह आहे तुमच्या आयुष्यात एखादी दुर्घटना घटना घडू शकते जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूची बातमी येऊ शकते वीज पडताना पाहणे याचा अर्थ असा आहे की आपण कोणत्याही संकटात अडकू शकतो नदी ते पाहणे म्हणजे तुमची स्वप्ने पूर्ण होणार आहेत उपासना जर तुम्ही स्वप्नाला स्वप्नात पूजा करताना दिसेल तर याचा अर्थ तुमच्या समस्या लवकर संपणार आहेत तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती घेतलेली आहे तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद